अगं चांदलने, दिलेला शब्द फिरवतेस, त्या मास्टरच्या नावाने कुंकू लावण्याची भाषा करतेस माझ्या समोर, बोल. आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. अहो मास्तरांच्या बाळाची आई होणार मी अण्णा. माझ्या वेळी दुसऱ्याच्या नावाचं कुंकू कसं लावू अण्णा? ते शक्य नाही अण्णा, ते शक्य नाही. तू मेलीस मला. ही असली नतद्रष्ट कार्टी मेलेलीस बरी. उद्या हिच्या नावानं आंघोळ घालतो आता मी स्वतःला. ना कपल्या पोरीने माझं, सगळ्या जगामध्ये आता छितू होणार माझी या जहागीरदाराची. खबरदार, जर ना हिला घरात घेतलंस तर तू उद्या हिचं श्राद्ध घालतो, जिवंतपणे श्राद्ध घालतो. न तद्रष्ट कुठली शेण खाते होय. चल हो घरात. माझी गायत्री गेली रे राम, माझी गायत्री गेली कायमची सोडून मला. त्या हरामखोरानं तिचं अंतदर्शनी घेऊ दिलं नाही मला. तू मला, हीच ती बाई, हीच आपलं बाळ पळवत होती. तुम्ही कोण आहात? मी मानवची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. मास्तर, तुमचं लग्न झालंय? हा तुमचा मुलगा आहे. गायत्री, 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 जा डॉक्टरला बोलो. हो गायत्री, डॉक्टर, गायत्री, गायत्री, अगं गायत्री, 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 मारलं. गायत्री, हा बाबा 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 बाबा, ही बाया ही आवता सहित कशी आली? आवा, ही मेली म्हणून जागीरदाराने श्राद्ध पण घातलं हिच. रामची आई, तुम्ही हिला ओळखता? अग जानके, या मास्तरच्या आयुष्याची वाट या सटवीनं लावली. त्याच घर जाळलं, त्याला गाव बाहेर काढलं हिच्यामुळं. अग त्याच धक्क्याने याच्या आई बाबा पण गेले. पण त्या मस्त जागीरदारानं आम्हाला बी शिवापुरा बाहेर काढलं, आमची जमीन हडपली. आता ही सटवी तुला बाराच्या भावात धाडते की नाही बघ, बघ तू बघ. पण ही आहे तरी कोण? मास्तरचं हिच लफड होत ना, झंगाटा अंगाशी आलं त्यांच्या. अग ही सवत तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. रामची आई, तुम्ही जायकडनं अप्रसंग काय आणि तुम्ही काय बोलताय? जाते ना,
जाते. अरे बाबा जे दिसत ते बोलते, जे बघितलं ते सांगते. हा पण या पोरीसाठी जीव ती ती तुटतो रे बाजा. ए बाय माझी पोरी, तुझं मंगळसूत्र आणि तुझं कुंकू सांभाळ, नाही तर बाराच्या भावात जाईल तुझा संसार. या सावती बोळ, या सावती बोळ. जानकीची सवत. बया 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 बया, असला नालायक मास्तर आपलं गाव सुधारायला निघालाय. कुळशी या मास्तरचं लफड होत. माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही. आग लागल्याशिवाय धूर निघतो का? ब्रेकिंग न्यूज दिलीस नळकंठ, त्या मास्तरनं तुला वाळीत टाकलं काय? आई ती संधी चालून आली. मी इथून बाहेर पडायच्या आत बोंबाबोंब करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, त्या मास्तरला वाईट टाका. लपडा सम्राट मुर्दाबाद, महालपडेबाज निर्लज्ज हलकट नालायक पाजी मास्तरला धडा शिकवा, त्याला वाळीत टाका, गावाबाहेर हाकलून द्या. भले शाबास. नवय असले मुळमुळ शिवक असलेली तोच मर्दा. आई बहिणीवरची शिवी मर्दा कशी काळजत घुसते बघ. लिहिणार होतो तसलेच शिव लिहिणार होतो, पण व्हायची विचार केला, म्हणलं लपड केलं मास्तरानं, मजा मारली मास्तरानं, मग त्याच्या आई बहिणीला कशाला उगाच ताप. नव हे एवढं सगळं करायला पैसा आणलंच कुठनं रे तू? कुठनं म्हणजे? संत्या भैया जिंदाबाद. आपण शब्द टाकला का नाही? संत्या भैया लगेच हातावर पैसे ठेवतो, नाहीतर एक लाल भडा खंबा, ते बी इंग्लिश. नव संत्याला आत का टाकलं बरं मग? त्यानं तर मास्तरला मारायला गडी पाठवलं नव्हतं. बर असं असतं तर ते आपल्याला कळालं असतं ना. हा ते पण खरं आहे तुझं. आला मग मास्तरचा मारकरी कोण? बाई 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 बाई, कळलं का तुमच्या मास्तरांचे प्रताप? चांगला आतल्या गाठीचा निघाला तो, आणि माझा सत्या सरते तिथे पोलीस चौकीत. भाऊ भाऊ त्यांना जोडून आणा हो, पाया पडते मी तुमच्या. पोलिसांनी त्यांना उगाच डांबून ठेवलंय. रडू नकोस बाई, रडू नकोस. संत्या निर्दोष असेल ना तर नक्की सुटेल, तू काळजी करू नकोस. हा काळजी कशी नाही करणार, बायको आहे त्याची ती. आणि तुम्ही बाप पासून हाताची घडी घालून कशी काय बसू शकता हो गप्प? नको नको डॉक्टर, मला इंजेक्शन देऊ नका, मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो डॉक्टर, मला इंजेक्शन देऊ नका. अजिबात आवाज करायचा नाही, नाहीतर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवीन मी तुला. नको डॉक्टर, डॉक्टर मी आताच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पळून आले, मला परत तिथे पाठवू नका डॉक्टर, मी हात जोडते. अरे काय चाललंय काय तुमचं? गावातलं राजकारण इथे हॉस्पिटलमध्ये गावात करा ना. तुम्हाला माहितीये ही बाई मनोरुग्ण आहे, पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळातून पळून आली आहे. डॉक्टर मला काहीच सुचत नाही, मी काय करायचं ते मला सांगा, मी काय करू? आता तुम्ही काहीच करू नका, जे काय करायचं ते मीच करतो. आता या बाईंना बघा, एक मूल झाल्यानंतर नवऱ्याची प्रेयसी दत्त म्हणून हिच्या समोर उभी राहते. अहो हिच्यावर आभाळ कोसळलं असेल. बाई तुम्ही काही काळजी करू नका, ती बाई जिथून आली आहे ना त्या वेड्याच्या इस्पितळात मी तिला परत पाठवतो. चल साहेब, सावरगावच्या एस टी स्टँडवर झोपले होते, चौकशी केली तर यांची बोबडीच वळली. काय रे सावरगावच्या मास्तरांना कोणी मारलं? आम्ही नाही साहेब,
नाही साहेब, शेवटची बस चुकली होती म्हणून स्टँडवर झोपलो होतो आम्ही. हात टाका त्यांना आणि बोलता करा, काहीतरी सुराग मिळेल आपल्याला. मास्तर सारख्या देव माणसाला मारतायत. देव माणूस अहो तुमचा हा मास्तर एक नंबरचा महा लफडेबाज माणूस आहे. अहो त्यांनी पहिली बायको केली, तिला येडी केली, सोडून दिली, दुसरी केली. तुम्ही ते नाटक बघितलं का? तो मी नव्हे, त्यातल्या लखोबा लोखंड्याचा अवतार आहे तुमचा हा मास्तर. देव कसला विचार करतेस? जानकी तू बोलत नाहीयेस. जानकी माझ्यावर विश्वास ठेव, खरं सांगतोय, गायत्री जिवंत आहे हे मला माहित नव्हतं. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांग. थांब जानकी, तुला असं वाटत असेल की मी तुझा गुन्हेगार आहे तर तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण असं अबोला धरू नकोस. आमचा बबलू कुठे? नाही नाही, इकले इकले. ओ का का ओ ओ ओ शांत. गायत्री तुझं बाळ नाही येते. मग माझं बाळ कुठे? मला त्याला दूध पाजायचं. माझं बाळ राम बाळ दूध पित आहे. राम मी वेडी नाही आहे रे, पण कुठलंही बाळ रडायला लागलं ना की मला माझ्या बाळाची आठवण येते आणि मला पाना फुटतो. एकदा का त्या बाळाला छातीशी धरून दूध पाजलं ना की मग माझंही वेड निघून जातं. पण लोक मला खोडी समजतात. मी खरंच वेडी नाही आहे रे राम, मी वेडी नाही आहे. पण माझ्या बाबांनी अण्णा जहागीरदारांनी मला वेडी ठरवलं आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबलं. म्हणजे तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? हो, पुण्याला 2 वर्ष. 2 वर्ष? मग तुझ्या वडिलांनी ते? वडील कसले, हैवान असते. पुरे झाला वेडेपणा गायत्री. आता मी सांगेल त्या मुलाच्या गळ्यात माळ घालायची मोकाट्यानं. मास्तर शिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही अण्णा. मास्तर 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 सावरगाव मध्ये मास्तर की करतोय साला, कळलंय मला. आता त्याला संपवल्या बिगार तुझ येड कमी नाही व्हायचं. आणि तुझं लगीन झालं नाही तर कन्यादानाचं पुण्य मला कसं मिळणार ग? त्या मास्तरची जिरवली याचं समाधान कसं मिळणार? म्हणून सावरगावात आले मास्तरांचा जीव वाचवायला. तर तुमच्या गाववाल्यांनी मलाच वेडी ठरवलं, फूट ठरवलं आणि मलाच मारायला निघाले. बाळ झोपलं का ग तुझं? कसा दिसतोय बघ?
राजपिंड अगदी मास्तरांसारखा दिसतोय. तुला माहिती माझं पण एक बाळ होत, पण मला मी तुमचीच बायको म्हणून मरणार. मला मी तुमचंच कुंकू लावणार.